आपण ब्राझील मधील तापमान आणि पर्जन्यमानाचा अभ्यास नकाशावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपात करूया. प्रश्न पहिला, नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझील मधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? नकाशावरील समताप रेषांचा विचार करता ब्राझील मधील सरासरी तापमान कक्षा 18 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस आहे. प्रश्न दुसरा, ब्राझील मध्ये कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? उत्तर, ब्राझील मध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जास्त पाऊस पडतो. प्रश्न तिसरा, ब्राझील कडे कोणत्या दिशेने वारे येतात? उत्तर, ब्राझील कडे ईशान्य व आग्नेय दिशेने वारे येतात. प्रश्न चौथा, त्या मागचे कारण काय? उत्तर, ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. विषुववृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होतो. विषुववृत्ताकडील भागात उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहतात. यामुळे उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे आणि दक्षिण भागात आग्नेय दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. प्रश्न पाचवा, या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? उत्तर, या वाऱ्यांना अजस्र कड्याचा व ब्राझीलच्या उच्च भूमीचा अडथळा निर्माण होतो. प्रश्न सहावा, या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होते? उत्तर, या वाऱ्यांमुळे प्रतिरोध प्रकारची वृष्टी होते. प्रश्न सातवा, या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध जोडा. उत्तर, आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे अजस्र कड्याद्वारे व ब्राझीलच्या उच्च भूमीद्वारे अडवले जातात आणि त्यांना अनुसरून वर जातात. यामुळे प्रतिरोध पर्जन्य पडून या बाजूवर जास्त पर्जन्य पडते. प्रश्न आठवा, कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? उत्तर, ब्राझील मधील पॅराग्वे पॅराना खोरे या भागात सरासरी तापमान कमी आहे. प्रश्न नववा, ब्राझील मधील पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखा व तेथील हवामान स्थिती सांगा. उत्तर, ब्राझीलच्या ईशान्य भागात पर्जन्य छायेचा प्रदेश आढळतो. या भागात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण 0 मिलीमीटर ते 500 मिलीमीटर या दरम्यान आहे. तर वार्षिक सरासरी तापमान 23 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस असते. प्रश्न दहावा, कोणत्या भागात तापमान जास्त आहे? उत्तर, ब्राझील मध्ये विषुववृत्ताजवळील प्रदेशात तापमान जास्त आहे. प्रश्न अकरावा, अक्षवृत्ताचा विचार करता ब्राझील मधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल? उत्तर, ब्राझील मधील मकर वृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान असेल. प्रश्न बारावा,
शून्यांश ते 5 अंश उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती कशी असेल? उत्तर, 0° ते 5° उत्तर या पट्ट्यात वाऱ्याची स्थिती ईशान्येकडून विषुववृत्ताकडे आणि 0° ते 5° दक्षिण पट्ट्यात वाऱ्याची स्थिती आग्नेय दिशेकडून विषुववृत्ताकडे अशी असेल. प्रश्न 13, नकाशात वितरण दाखवण्याची पद्धती कोणती? उत्तर, वार्षिक तापमान दाखविण्यासाठी समघनी पद्धती आणि सरासरी पर्जमान दाखवण्यासाठी क्षेत्रघनी पद्धती वापरली जाते.